तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे तर किती धावा बघतो आपण या मॅच मध्ये देखील आपण बघतो 116 किंवा 17 धावा. कमेंट्री बॉक्स मध्ये नक्की सज्ज आहेत. विनोद पाटील यांचं आपण धावतो समालोचन ऐकूया पुढच्या इनिंग मध्ये. तर निश्चित इथे आपण बघतो 118 धावीचं लक्ष असताना सुरेख सुरुवात देखील पाहायला भेटल्या होत्या. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट ऑन फुल सक्सेसफुल चेंडू सीमा पार पुढे खेळणं फार गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र टिपिकल जीतू शेलार प्रत्युत्तर देत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. बावन्न धावा येथे पाहिले. बॅट स्विंग बघा किती वेगाने बॅट त्याची फिरते. हा चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर निवडला. यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा अक्षय यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू खूपच उंच आणि तितकाच लांब सीमा पार षटकार. ठाणे या जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजत या चषकात. ठाणे या जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजत या चषकात. चंदुषट चषक ठेवलायो कोणी या गावात. चंदुषट चषक सजवत असताना हा चेंडू यावेळेस मात्र सरळ खेळत आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फक्त सिंगल मिळेल जीतूच्या होत आहेत. 50 धावा टाळ्यांचा गजर पाहायला जीतू शेलार. सौ सुनार की एक जीतू शेलार की. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती वापर केलाय. इंड बदललाय मनोजने. आता मात्र जीतू शेलार व्यासपीठाच्या वरून आमच्या मान्यवरांना मानव. आता मात्र चेंडू यावेळेस लॉंग ऑन सीमारेषा निवडली आहे. पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा आकाशाकडे. आणखीन एक षटकार. नक्कीच आता कुठेतरी